उजनी धरणातील हक्काचे 2 टीएमसी पाणी अक्कलकोट तालुक्याला मिळावे, हिरली आणि आळगे येथील बंधाऱ्याची उंची वाढवावी, अक्कलकोट शहरात 24 तास पाणी पुरवठा करण्यात यावा, पावसाळ्यातील पाणी थांबवण्यासाठी गाव तिथे बंधाऱ्याची निर्मिती व्हावी या मागणीसाठी एमएसीबी चौक अक्कलकोट येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाणी प्रश्नावरून अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना जबाबदार धरत त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. लवकरात लवकर पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास याहीपेक्षा उग्र आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला. अक्कलकोट तालुक्यात जनता अक्षरशः पाण्याविना दुसऱ्या तालुक्यात जायची वेळ आलेली आहे. काय लोक इथं भेटल्यानंतर म्हटले की आम्ही ही जिल्हा सोडूनच जातो, एवढी 25 दिवस जर पाणी प्यायला मिळत नाही तर इथल्या जनतेनं राहायचं कसं? मग इथलं प्रशासन काय झोपी गेलं आहे का? इथलं प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे का? मग इथलं आमदार सत्तेतलं आहे, इथलं आमदार भाजपचं आहे, मग या आमदाराला दिसत नाही का? या आमदारांनी का नाही विधानसभेत आवाज उठवला? या आमदारांनी का नाही जनतेसाठी निधी आणला? या आमदाराला इथल्या अक्कलकोट तालुक्यातल्या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या जनतेला पाणी पाजायचं नाही का? पाण्याविना जनता मरत आहे, याला खरं तर इथला आमदारच जबाबदार आहे. या कारणाला भाजप सरकार जबाबदार आहे. खरं तर शिंदे सरकार हे दुसऱ्याच्या चाईवर चालणारं सरकार आहे, दिल्लीवाल्यांच्या इशाऱ्यावर नाचणारं सरकार आहे. खरं तर ही सरकार डोंबाऱ्याचं आहे, त्यामुळे या सरकारला जनतेच्या भावना काय कळणार आहेत? या सरकारला वेदना या जनतेच्या काय कळणार आहेत? अरे बाबा हो, सरकार ही मायबाप आहे. तुम्ही सत्ता कुणाचीही राहा, तुम्ही इथं तरी जातपात करू नका, इथं पक्षपात करू नका, इथं राजकारण करू नका. तुमचं काम आहे जनतेला सांभाळून घ्यायचं, जनतेच्या मागण्या मान्य करायच्या. जर अक्कलकोट तालुक्यातलं रस्ते असतेले, बाकीची लाईट असेल, शेतकऱ्यांच्या मागण्या असलेल्या, पाण्याचा प्रश्न असेल, ही जर वेळेत नाही सुटला तर येत्या काळामध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 25,000 कार्यकर्त्याच्या मोर्चावरून जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीवरून बाहेर उद्दी केला, आम्ही आपीच्या निघू देणार नाही, आमचा कडक इशारा आहे. मग इथल्या प्रशासनाला देखील आमची विनंती आहे, तत्काळ आपण महाराष्ट्र शासनाला रिपोर्ट सादर करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला आम्ही सुव्यवस्था जर बिघडली, शिवसेनेच्या स्टाईलने जर आंदोलन झालं, याला शासन जबाबदार राहील. बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रास्ता रोको आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. शेतकऱ्यांची अनेक मागणी आज आपल्या इथं सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे. प्रथमतः मी या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो, कारण आज या भर उन्हामध्ये आज शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत. अनेक मागण्या आमच्या शेतकऱ्यांच्या आहे. देगाव एक्सप्रेस कालवा व्हायला पाहिजे आणि एकरूप सिंचन व्हायला पाहिजे, कारण या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा हाल होत आहे आणि जनावरांना पाणी मिळत नाही आहे. या मोठा हाल झाले. या मिंदे सरकार आणि भाजप सरकार फक्त घोषणेबाजी करत आहेत, मोठे मोठे पॅकेज जाहीर करतात, पण प्रत्यक्षात ते लाभ जनतेपर्यंत पोहोचत नाही आहेत. फक्त शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न या शिंदे सरकार आणि मिंदे भाजप सरकारने करत आहे. म्हणून आमच्या जोपर्यंत आमच्या हे मागण्या पूर्ण होणार नाही, आमचा लढा असंच चालू राहणार आहे. आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजून ह्यांच्या ह्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही छेडू येणाऱ्या काळी, असं मी जाहीर आवाहन करतो या ठिकाणी.